शेती बियाण्यांसाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या महाबीजची विश्वासार्हता टिकून असून महाबीजला बळकट करण्यासाठी व्यवस्थापनात लवकरच बदल केले जातील असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं राज्यातील बियाणे उद्योग तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात स्थलांतरित होत असल्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिन अहिर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मुंडे यांनी अहिर यांचा हा दावा फेटाळून लावला राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमध्ये समावेश असलेल्या राजपूत भामटा या जमातीची बोगस प्रमाणपत्र मिळवून आरक्षणावर अतिक्रमण केल्याप्रकरणी एस आय टी म्हणजेच विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्यात येईल अशी घोषणा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधान परिषदेत केली राजपूत भामटा या समाजाची लोकसंख्या अत्यल्प असून राजपूत भामटा नसलेल्या अनेक व्यक्तींनी खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षण मिळवलं असल्याकडे काँग्रेसचे राजेश राठोड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे लक्ष वेधलं त्याला सावे उत्तर देत होते दे। अशी खोटी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांसंदर्भातही ही, ही एसआयटी तपास करेल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सभागृहाला आश्वस्त केलं राजपूत भामटा या जमातीतील भामटा हा शब्द वगळण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही असंही अतुल सावे यांनी यावेळी स्पष्ट केलं